पंचायत समितीमध्ये आज मी कुलूप लावलेलं आहे, कारण की त्याचं कारण एकच आहे की गेल्या अनेक दिवसापासून लोकांच्या तक्रारी येत होत्या की तिथे अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे. आणि आज खरोखर तिथे गेल्यानंतर मला तो बघायलाही भेटला की कारण की अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थितपणे उत्तर देता येत नव्हतं. रेकॉर्डवर बऱ्याचशा गोष्टी तिथे दिसल्या नाही. ज्या पद्धतीने बी डी ओ मॅडम माझ्याशी स्वतःशी उद्धटपणे बोलत होती, तर याच्यावरनं मी अंदाज लावू शकत होती की सर्वसामान्य जनतेचे तिथे काय हाल होत असतील. आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीमध्ये एवढं ह्या अशा पद्धतीचं मॅनेजमेंट, खराब पद्धतीचं मॅनेजमेंट मला कधी बघायला मिळालं नाही. पण आज लिटरली मला असं ह्या शब्दात म्हणावं लागतं की तिथे बाजार मांडला गेलेला आहे की ज्याला पाहिजे त्याने तिथे पैसे द्या आणि योजनेचा लाभ घेऊन जावा. जे गरीब लोक आहे जे वारंवार खेड्यावरनं तिथे चक्रा मारतात, बीडीओकडे चक्रा मारतात की आमच्या गावामध्ये चुकीच्या पद्धतीने घरकुल मंजूर झालं, गोठे मंजूर झाले, त्या लोकांना कुठे न्याय दिला जात नाही. पाच पाच सहा सहा महिन्यापर्यंत एखाद्या गावाची चौकशी, साधी चौकशी बीडीओ करू शकत नसेल तर याच्यापेक्षा अजून दुर्भाग्य काय म्हणावं. म्हणून आज मी जिल्हा प्रशासनाला पण विनंती केलेली आहे, एकनाथ डोले साहेबांनाही पत्र लिहिलेलं आहे की ह्या बाईला सस्पेंड करावं किंवा तिला जिल्हा परिषदला जमा करण्यात यावं. जोपर्यंत इथे न्याय होत नाही तोपर्यंत जिल्हा पंचायत समितीचं कुलूप उघडलं जाणार नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.